सोलापुरात राष्ट्रवादीने भीक मांगो आंदोलन केलेला आहे। टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाले असून सोलापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नवी पेठ येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलेले आहे। सोलापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नवी पेठ इथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलेले आहे। तर टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राष्ट्रवादी आक्रमक होऊन भीक मांगो आंदोलन करतेय। भीक मागून जमा झालेले पैसे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचं सांगत आज आम्ही उद्योग व्यापार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं संपन्न दिवाकर यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करीत आहोत आणि ही जमा झालेली भीक ही आम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवित आहोत। कारण ते जे काही गोष्टी करीत आहेत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ते सर्व पैशासाठी करीत आहेत आणि गुजरातचा उद्योग व्यवसाय वाढावा आणि गुजरातचा विकास व्हावा यासाठी ते करीत आहेत। पण महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की हा तरुण येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय गप्पा बसणार नाही।